विकासाचा ध्यास म्हणजे अमेरिकेत एका आठवड्यात 48,000 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनच्या ताज्या अहवालानुसार मुलांना कोरोना होण्याच्या प्रमाणात सलग तिसऱ्या आठवड्यात वाढ झाली आहे. साथीच्या रोगाच्या सुरुवातीपासून देशात जवळपास 15.2 दशलक्ष मुलांना COVID-19 संक्रमण झाले. सध्या अमेरिका हिमवादळाचा तडाखा सहन करते आणि अशातच दुसरीकडे कोरोनाचं संकटही अमेरिकेवर घोंगावतंय.